एक मोठी बातमी आहे. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाजातील कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात असून केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी न्यूज 18 लोकमतशी बोलताना मागणी केली होती. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी असताना ओमराजेंनी केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आणि ओमराजे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमराजे यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे यांनी देखील काल याच मागणीवरून ओमराजे निंबाळकर यांना आमच्या मागण्या कळत नसतील तर गप्प बसावं अशी टीका केली होती. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आहेत धाराशिव मधून आपल्यासोबत फोनलाईन वरती. बालाजी, ओम राजेंच्या वक्तव्याचे काय पडसाद? एकूण बघितलं श्वेता, तर 16 तारखेला जे आहे ते ओमराजे पत्रकारांशी संवाद साधत होता. विशेषतः न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर एक भाष्य केलं होतं आणि त्यांनी एक सांगितलं की केंद्रात मी मराठा आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि ही केंद्र सरकारच्या हातात आहे. मी 6 वेळा लोकसभेत याबाबत मागणी केलेली आहे आणि केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. आणखी ही वेळ गेलेली नाहीये. केंद्र सरकारनं ही जी आहे ती आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांनी मागणी केली होती आणि ह्या मागणीमुळे जो आहे तो वादन निर्माण झालेला आहे. मनोज जरांगे जे आहे ते मराठा समाज आतूनच आरक्षण मागतात. त्यांची ती मागणी आहे आणि त्यासाठी त्यांचा तो लढा आहे आणि ओमराजे निंबाळकर यांना मराठा मताचा देखील फायदा झालेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना हे कार्याबाबत काल प्रश्न विचारला असता संभाजीनगर येथे त्यांनी हे सांगितलं की आमची मागणी 50% आत आहे. खासदारांनी जी आहे ती जास्त जर माहितीचं मागणीचं समजत नसेल तर आमच्या ह्याच्यात बोलू नये, गप्प राहू अशी देखील टीका त्यांच्यावरती केली होती. आणि ह्या जो व्हिडिओ जो आहे तो माध्यमावरती पोस्ट सगळ्याकडे व्हायरल झाला आणि याच्यात जे आहे ते काल रात्री उशिरा जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ओमराजेच्या विरोधात जे आहे ते आंदोलन केलेलं आहे. त्यांच्या फोटोला जोडे मारून देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे. रात्री उशिरा हे आंदोलन करण्यात आल्यामुळं हे आंदोलन कोण करते काय करते याची देखील माहिती माध्यमांना देखील नव्हती. मात्र रात्री उशिरा हे जे आहे ते आंदोलन पार पडलेलं आहे. निश्चितच श्वेता, जी मागणी मनोज जरांगे आहे यांची आहे, मात्र ओमराजे यांनी जी आहे ती मागणी वेगळी केलेली आहे. त्यामुळे हा कुठेतरी निश्चित आता वाद पेटलेला आहे. यावरती ओमराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेतात व काय हे करतात, त्यांच्याशी संपर्क केला असा ते मुंबई येत असल्याचं आपल्याला समजले. मात्र ते काय बोलतात, त्यांची काय भूमिका असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. श्वेता बालाजी, धन्यवाद या माहितीसाठी.